नमस्कार, दिनमान बातमीपत्रात मी कल्याणी वाघमारे आपलं स्वागत करते. आता एक नजर हेडलाईन्सवर. पुणेकरांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या 66व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात. दक्षिण मुख्यालयातर्फे माजी सैनिकांचा सत्कार जनरल बिपिन रावत यांच्या हस्ते. दिवेवाडीत एका अज्ञात वाहनाच्या धडकेत सीएनजी रिक्षाचा स्फोट, अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी. आणि पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार, सावत्राईकडून दोन निरागस मुलांचा छळ. आता बातम्या सविस्तराने. पुणेकरांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या 66व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात झाली असून पुणेकरांनी या महोत्सवाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. यावर्षी पहिल्यांदाच मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या मैदानावर हा महोत्सव होणार आहे. पहिल्या दिवसाची सुरुवात औरंगाबादचे सनईवादक कल्याण अप्पार यांच्या सनईवादनाने झाली. सुरुवात त्यांनी राग गावती सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी माझे माहेर पंढरी भजन सादर करून पहिल्या दिवसाची शोभा वाढवली. पंडित यशवंत क्षीरसागर यांच्याकडे कल्याण आपार यांनी 8 वर्ष तालीम केली. कल्याण आपार यांच्यानंतर रवींद्र पळसुरे यांनी आपली गायन सेवा सादर केली. पंडित अरुण कशाळकर यांनी रचलेली एकतालातील बंदिश छाड दे नमोतोम आग्रा सादर केली. त्यांच्या गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. 16 डिसेंबरपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार असून पुणेकरांना दिग्गज गायकांचे शास्त्रीय गायन ऐकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. लष्कराच्या वतीने अपंग सैनिकांसाठी हे वर्ष समर्पित करण्यात आले आहे. त्यानिमित्त दक्षिण मुख्यालयातर्फे आयोजित अशा अपंगत्व असलेल्या सैनिकांचा सत्कार जनरल रावत यांच्या हस्ते करण्यात आला. सैनिकांचा सत्कार करून त्यांना ऊर्जा देत असताना रावत म्हणाले, मी जेव्हा जेव्हा तरुणांना भेटतो तेव्हा ते सैन्य दलात नोकरी करणार असल्याचे सांगतात. मात्र युवकांनी सैन्य दल म्हणजे केवळ नोकरीची संधी म्हणून बघू नये. जिथे मार्ग संपतो तिथे मार्ग काढण्याची हिंमत ज्यांच्याकडे आहे, तसेच कठीण परिस्थितीवर मात करण्याची ज्यांची तयारी आहे, त्यांनी सैन्य दलात भरती व्हावं. जर नोकरीच करायची असेल तर रेल्वे व इतर विभागात करावी, असे रोखठोक मत रावत यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. आता एक धक्कादायक बातमी. बिबेवाडी येथील भारत ज्योती गॅस थांब्याजवळ विरुद्ध दिशेने जात असताना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने सीएनजी रिक्षाचा स्फोट झाला. अपघातानंतर झालेल्या या स्फोटात संबंधित रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. स्वामी विवेकानंद महामार्गावरील भारत ज्योती बस स्टॉप समोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या MH 12 KR 4668 या रिक्षाचा स्फोट होऊन यामध्ये रिक्षाचालक गंभीररित्या भाजला असून त्याला पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवले आहे. किशोर नरके वय 27 राहणार पर्वती असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. अचानक झालेल्या अपघातात रस्त्यावर मात्र खळबळ माजली होती. चित्रपटात सावत्राईच्या नादी लागून सख्खा बाप ही मुलांचा छळ करतात हे आपण चित्रपटामध्ये अनेकदा पाहत असतो. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये हे प्रत्यक्षात घडले. काय आहे हा नेमका प्रकार पाहूयात या रिपोर्ट मधून. सख्ख्या भाऊ बहिणीच्या अंगावरील या जखमा पाहून तुम्ही विचलित व्हाल. बरं हे कोणी केलं हे ऐकलं तुमची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. पिंपरी चिंचवडमधील सावत्राई मनीषा सूर्यवंशी आणि सख्खा बाप गुंडेराव सूर्यवंशीचा हा प्रताप. उपाशी ठेवून लाकडी दांड उलटताना आणि लोखंडी सळईने अमानुषपणे मारहाण केली. इतकंच नव्हे तर तळपत्या सळईने पोटाला आणि पाठीवर चटके दिल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. घरातील स्वच्छता न केल्याने आणि खाण्यासह इतर वस्तू खिशात ठेवल्याने या 9 वर्षीय भावाला आणि 7 वर्षीय बहिणीला मरण यातना भोगाव्या लागल्यात. धक्कादायक म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून ते या वेदना सहन करतायत. काय झालं तुला, कोण मारत होत? मम्मी मारत होते, पप्पा मारत होते. कशामुळे? मी का स्वच्छ काम का बरं नाही केलं त्याच्यामुळे. तुला बहिणीला मारत काय तर का खिशामध्ये काबर काय पण उचलून ठेवतो. आणि कशाने मारत होते? का सळईनं मारत होते पप्पा आणि मम्मी पण आणि पप्पा उलटणाने पण मारले. आणि तुझ्या बहिणीला? बहिणीला का पप्पा का उलटणाने पण मारले आणि सळईनं पण मारलं आणि मम्मीनं का सळईनं मारलं. तुझ्या पोटाला चटके कोण दिले? चटके मम्मीनं दिले. का वेदना असह्य झाल्याने भाऊ बहिणीने अखेर घर सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र जागरूक नागरिकांनी त्यांना पोलिसांकडे सुपूर्त केलं. पोलिसांनी कठोर पावलं उचलत आई बापाला तातडीनं बेड्या ठोकल्या.
भोसरी येथील बाबर पेट्रोल पंपाजवळ एक दोन लहान मुले, एक 9 वर्षाचा मुलगा आणि 7 वर्षाची मुलगी शाळेच्या ड्रेसवरून जात होते. त्याच ठिकाणावरून आमची भोसरी पोलिटिशियनची टीम नंबर 5 पेट्रोलिंग करत होती. त्यांना शाळेच्या ड्रेसवरची मुले आल्यामुळे त्यांनी त्यांची चौकशी केली. त्यावेळेस त्या मुलांनी सांगितले की त्यांचे आईवडील म्हणजे सख्खे वडील आणि सावत्र आई त्यांना कसल्याही प्रकारची कामे सांगत होती घरामध्ये. सदरची कामे न केल्यास त्यांना मारहाण करणे, वडील मारहाण करत होते व आई सडेचे चटके देत होते, त्यामुळे आम्ही घर सोडून चाललेलो आहोत अशी हकीकत सांगितल्यानंतर सदर टीमने त्यांना पोलीस स्टेशनला आणले. सदर टीममधील पोलीस हवालदारांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद दिलेली आहे. सदर मुलांच्या आईवडिलांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे, त्यांना अटक केलेली आहे. सदरची दोन्ही मुले सुरक्षित आहेत, तपास चालू आहे. तो तपास चालू आहे, आई जिवंत आहे असं मुलं सांगतायत, परंतु आणखी अद्याप शोध लागलेला नाही, तो तपास चालू आहे. मुलांचं पोट भरण्यासाठी, त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आई बापांचे हात सतत झटत असतात, मात्र या आई बापांनी आपल्या स्वतःच्याच मुलाच्या पोटाला चटके दिलेत. या मुलांना आयुष्यभर आठवणाऱ्या या चटक्याच्या जखमा समाजाच्या विचारात कायमचं घर करून राहणार आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉमॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चिक्की प्रेमींसाठी एक वाईट बातमी आहे. लोणावळ्यातील सुप्रसिद्ध मगनलाल चिक्की तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं समोर आले. अन्न आणि औषध प्रशासनाला चिक्कीच्या उत्पादनात अनेक त्रुटी आढळल्यात, यामुळे मगनलाल फ्रूट प्रोडक्टला उत्पादन आणि विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले. लोणावळ्यातील सुप्रसिद्ध मगनलाल चिक्की खाणाऱ्यांनो सावधान, तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDA मगनलाल फूड प्रोडक्ट्सच्या उत्पादनात अनेक त्रुटी आढळल्यात, त्यामुळेच FDA चिक्कीचे उत्पादन आणि विक्री थांबवण्याचे आदेश दिलेत. या कारवाईमुळे कंपनीचंच नव्हे तर केवळ चिक्कीवर व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचीही चिंता वाढली आहे. मला तर काय वाटत नाही असं व्यवसायावर परिणाम होईल, पण आम्ही जे आदेश दिलेले ते सगळे मान्य करून चांगलेच चांगले लोकांना चिक्की पोहोचवण्याचं काम करू. अजून चांगली चिक्की, अजून काय सेफ्टी नॉर्म्स असेल ते करून आम्ही चालू करू. रिझन क्या है और इसके ऊपर आप क्या कारवाई करोगे? रिझन ऐसा है कि आज हम 100 साल पुरानी हमारी फर्म है मगनलाल चिक्की, और क्वालिटी में तो कोई प्रॉब्लम नहीं आया है.
ये जो लैब टेस्टिंग जो हमने किया है वो NABL अप्रूव नहीं है, तो हम वो NABL अप्रूव करने के लिए अभी जा रहे हैं और ऑलरेडी सैंपल्स पहुंच गए उनके पास, वो एनालिसिस रिपोर्ट उनको देना है और एक कुछ कागज जो इनकम्प्लीट थे वो उनको बस सबमिट करके देना है और दो दिन में हमारा प्रोडक्शन हम चालू कर देंगे। कल हमने लोनावला MIDC में मगनलाल फूड प्रोडक्ट्स के फैक्ट्री पे विजिट किया था, उस टाइम पे बहुत ही अस्वच्छ अनहाइजीनिक कंडीशन में प्रोडक्शन शुरू था, उनके पास कोई क्वालिफाइड आदमी नहीं था, वहाँ पे इस्तेमाल किया हुआ पानी पीने के लायक है कि नहीं उसकी कोई उनके पास जानकारी नहीं थी, कोई लेबोरेटरी रिपोर्ट नहीं था, जो फूड प्रोडक्ट चिक्की और जेली स्वीट्स बनाते थे वो खाने लायक है या नहीं उसके लिए उन्होंने किसी भी लेबोरेटरी से टेस्टिंग नहीं की थी, वहाँ पे कोई लेबोरेटरी नहीं थी और बहुत ही अनहाइजीनिक कंडीशन में गंदगी में वो प्रोडक्शन चालू था, इसलिए जब तक वो हाइजीनिक कंडीशन इम्प्रूव नहीं करते तब तक उन्होंने प्रोडक्शन और सेल बंद करने का हमने नोटिस दे दिया है। पर्यटकांसाठी लोणावळ्यातलं पर्यटन जसं मगनलाल चिक्की विना अपूर्ण, अगदी तसंच मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही चिक्की न खाता प्रवास पूर्ण होणं कठीणच, मात्र आता या कारवाईनंतर चिक्की प्रेमी चिक्कीवर अविश्वास दाखवत आहेत। बंद केले ते छान केलंय कारण त्यांच्यासाठीच केलेलं आहे, त्यांनी आजारी पडू नये परत त्यांना कुठला रोग होऊ नये ते तर ॲक्च्युली ते खूपच म्हणजे स्वच्छ राहत नाही आहे, ते आपल्याला जसं स्वच्छ द्यायचं दे तेवढं त्यांचं किचन स्वच्छ नसतं, जसं आपण घरात कसं स्वच्छ एकदम धुऊन वगैरे करतो तसं क्लीन राहत नाही आहे। 100 वर्षापासून मगनलाल चिक्कीचा आस्वाद चिक्की प्रेमी घेत आहेत, पुढे त्यांच्या 3 मुलांनी चिक्कीच्या स्वतंत्र कंपन्या सुरू केल्या, यापैकी मगनलाल फूड प्रोडक्ट्स ही एक, त्यामुळे इतर 2 कंपन्यांचं उत्पादन आणि त्याची विक्री सुरू असेल, पण FDA कारवाईनंतर ती विश्वासार्हता टिकून ठेवणं हेच मोठं आव्हान मगनलाल चिक्की समोर असेल। प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड। भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभाचे राष्ट्रीय स्मारक करावे या मागणीसाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात आले आहे। भीमा कोरेगाव येथील लढाऊ सैनिकांना राष्ट्रीय स्मारक 1 जानेवारीपर्यंत शासनाने घोषित करून त्यांना आदरांजली अर्पण करावी अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाने केली असून, जर मागणी मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचं राहुल डंबाळे यांनी सांगितलं आहे। आशय फिल्म क्लब आयोजित 9वा आशियाई चित्रपट महोत्सव सोमवारी 14 डिसेंबरपासून पुण्यात सुरू होत आहे। पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सहयोगाने राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया आणि एशियन फिल्म फाउंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। इंडियन रिजनल सिनेमा या विभागात गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर गाजलेले भारतीय प्रादेशिक भाषांमधील म्हणजेच कन्नड, मल्याळम, बंगाली, आसामी, ओरिया व मणिपूर अशा विविध भाषांमधील चित्रपट दाखवण्यात येतील। ज्येष्ठ इस्रायल दिग्दर्शक डॅन उलम यांनी भारत सरकारच्या गोवा चित्रपट महोत्सवाचा यंदा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव केला आहे। तसेच यंदाचे वर्ष बाबूजी गदिमा आणि पुले यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांना आदरांजली म्हणून या त्रयींची गाजलेला संतपट हा महोत्सव दाखवण्यात येणार आहे। आर्कवीने नुकतेच या चित्रपटांचे डिजिटलायझेशन देखील केले आहे। यावर्षी जो आशियाई फिल्म फेस्टिवल आपण ऑर्गनाईज करतो तो 9वा एशियन फिल्म फेस्टिवल असणार आहे, आपल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये होत आहे। 24 ते 30 डिसेंबर या कालावधीत हा होणार आहे। जवळपास 40 चित्रपट या 7 दिवसाच्या कालावधीत दाखवले जातील आणि जे काही उत्तमोत्तम चित्रपट आहेत आशियाई देशामधील, मग ते वेगवेगळ्या इराण असतील किंवा बांगलादेश असतील किंवा म्यानमार असतील किंवा जपान या देशातून या चित्रपट महोत्सवामध्ये दाखवणार आहेत। त्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे जे आत्ता गोव्यामध्ये जे इफी झाली त्याच्यामधला ज्यांना लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला ते इस्रायलचे प्रसिद्ध दिग्दर्शक डॅन वोलमन, त्यांचा रिट्रोस्पेक्टिव्ह या फेस्टिवलमध्ये असणार आहे आणि ते स्वतः या इथं उपस्थित राहणार आहे। माणसाने एखादे चांगले विचार सांगितले तर त्याचा स्वीकार करणे आवश्यक आहे, शास्त्र केवळ उपदेश करतो परंतु शास्त्र सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे आचरण करून त्याचा स्वीकार करणं हे मनुष्याचे कर्तव्य आहे, उपदेशांचा स्वीकार करून सन्मार्गाने चालल्यास जीवन सफल होईल असे विचार परमपूज्य शृंगेरी जगद्गुरु श्री शंकराचार्य श्री विदू शेखर भारती स्वामी महाराज यांनी व्यक्त केले।
परमपूज्य श्रीगिरी जगदशगुरु शंकराचार्य वंदना महोत्सव समितीतर्फे शारदा ज्ञानपीठम आम्ही पुणेकर आणि विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने परमपूज्य श्रीगिरी जगद्गुरु शंकराचार्य श्री विधुशेखर भारती स्वामी महाराज यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात शारदा पत्रिका संस्कृत विशेषांक या पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच जम्मू काश्मीर येथील रियासी येथील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना व्हील फॉर एज्युकेशन उपक्रमांतर्गत 26 जानेवारी रोजी 51 सायकलींचे वाटप करण्यात येणार आहे. या सायकलीचे प्रातिनिधिक पूजन देखील मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. परमपूज्य श्रीगिरी जगदीश गुरु शंकराचार्य श्री विधू शेखर भारती स्वामी महाराज म्हणाले, समाजाला चांगले उपदेश देणे हे शास्त्राचे कर्तव्य आहे, मात्र ते उपदेश आचरणात आणणे हे मानवाचे कार्य आहे. असं कहने में तुम्हारा तुम कभी कब गुरुभक्त होते हो, तुम अच्छा व्यक्ति कब बन सकते हो, जब गुरु ने तुझे जो उपदेश किया उसका अनुष्ठान जब तुम करोगे तब तुम महान बन सकते हो. इसीलिए संस्कार जो है ये बहुत बहुत आवश्यक है. संस्कार से ही हमें श्रेय प्राप्त होता है और भगवान की कृपा प्राप्त होती है और हमारे पूर्वज जो है उनकी भी कृपा इससे ही प्राप्त होता है. मारवाडी समाजात लग्न समारंभ हा मोठ्या दिमाखात पार पाडला जातो हे आपण नेहमीच पाहतो. त्यांच्या लग्नातील थाटमाट चमचमीत जेवण याचाही आस्वाद घेतो. लाखो रुपये खर्चही या लग्नात केले जातात, पण पुण्यातील सेठी आणि संचती परिवाराने या सर्व गोष्टींना फाटा देत श्रद्धा आणि आम्ही त्यांचं लग्न एका अंधसंस्थेत लावलं आहे. मारवाडी समाज म्हटल्यानंतर प्रत्येकासमोर त्या लग्नाची आकर्षकता उभी राहते. लग्नातील जेवणावर लाखो रुपये खर्च करून 50 पदार्थाचे जेवण आपल्यासमोर येते. मुलीच्या अंगावर लखलखीत दागिने मोठ्या प्रमाणात खर्च अशा प्रकारचे लग्न मारवाडी समाजात पाहायला मिळते. मात्र शेठी आणि राठी परिवारांनी श्रद्धा आणि अमितचे लग्न सिंहगड रोड येथील पुना ब्लाइंड मेन्स यांच्या आवारात करण्याचा निर्णय घेतला. ज्या पद्धतीने लग्न समारंभात मेहंदी हळद हा कार्यक्रम होतो अगदी त्याचाच प्रत्यय इथल्या अंध महिलांनी घेतला. इथल्या महिलांना शेठी आणि राठी परिवाराने नवीन साडी गजरा हातावर मेहंदी चमचमीत जेवण याशिवाय संस्थेला काही रोख रक्कमही दिली अशा आगळ्या वेगळ्या लग्नाचा आनंद घेतल्याची भावना इथल्या महिला व्यक्त करत आहेत. त्यांनी नाही त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी आम्हाला पाहावं आणि आम्ही त्यांना पाहावं एवढंच आहे की पण त्यांचं मोठं मन किती आणि शेठी परिवारनं केलं पण त्याला राठी परिवारने पण सहमत दिलं यात किती मोठं मन आहे त्यांचं. तर माझ्या आयुष्यात हा पहिलाच आगळा वेगळा महाराष्ट्र बाहेरचा खूप म्हणजे खूपच माझ्या आयुष्यातला हा आत्ता मला स्वप्नात आहे की काय हेच खरं वाटत नाही आहे की मी खरंच कुठे आहे काय का स्वप्न पाहते. तर मला आशीर्वाद असा द्यायचा आहे की मुळात त्यांच्या आईवडिलांनी दोघांच्याही आईवडिलांनी ह्या सोहळ्याला संमती दिली मुळात बरं त्यांनी दिली असतील ते एक असतील ह्या याच्यातले, परंतु आज हे जे नवरा नवरी आहेत हे तर आज तरुण पिढीतले आहेत ना. हा सगळेजण हॉलमध्ये लावतात आणि हे काय अंधश आहेत लग्न लावायचं आणि अंध लोकांना हे करायचं हा हे मन आहे ना हे मी दोघांचं त्याच्यात माझ्याकडं शब्दच नाहीत त्या दोघांच्या मनांना आणि डोळ्याला पट्टी बांधून आमच्यासारखं हे करायचं हे तर खरोखर त्यांनी पट्टी बांधताना माझं मन हेलकावलं की अरे हे नको आणि त्यांचं आयुष्य इतकं ह्याने जावं की त्यांना कधीही काताही गुलाबाचा काताही ऋतू नाही त्यांचं इतकं ह्याने जावं छानपैकी. अंध महिलांसमवेत हे लग्न लावण्यात आले. यामध्ये विशेष आकर्षण होते ते अमित आणि श्रद्धा या दोघांनी स्वतःच्या डोळ्यातून पट्टी बांधून आणि अंध महिलांप्रती आदर व्यक्त करत दोघांनी एकमेकांना हार घालून नव्या आयुष्याची सुरुवात अंधकारातून प्रकाशाकडे केली. त्यामुळे त्यांना अंध महिलांसोबतचं हे लग्न केल्याचा आनंद होत आहे. लग्नामागचा मेन आपला उद्देश असतो तो असतो आनंद आणि आम्हाला आनंद सर्वात या गोष्टीत आहे की आम्ही अशा लोकांमध्ये करतोय ज्यांना खरंच त्या आनंदाची जाणीव आहे आणि त्यांच्यामध्ये जेव्हा आम्ही करतो आम्ही जेव्हा ह्यांच्यामध्ये येऊन यांच्याशी बोललो यांच्यासमोर सांगितली आमची संकल्पना त्यांचं जो रिॲक्शन होतं ते बघून आम्हाला इतकं छान वाटलं की आम्हाला दोघांना एकसोबत वाटलं की आपण लग्न करूयात. लग्न सारखे होत नसते, लग्नात एकदा हौस होते, त्यामुळे होऊ द्या खर्च असा समज आजही समाजात रुजलेला आहे. याला छेद देत राठी सेठी या परिवाराने हे आगळे वेगळे लग्न करून या समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. भारतातील गर्भाशय प्रत्यारोपणाचा पहिला प्रयोग पुण्यातील गॅलेक्सी सेंटरमध्ये यशस्वीरित्या पूर्ण झाला असून नोव्हेंबर महिन्यात जन्माला आलेल्या बाळाला आणि तिच्या आईला आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतातील गर्भाशय प्रत्यारोपणाचा पहिला प्रयोग गॅलेक्सी सेंटरमध्ये यशस्वी झाला. 18 ऑक्टोबरला जन्मलेल्या या नवजात शिशूला आणि त्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले होते. 2 महिन्यानंतर डॉक्टरांनी आई आणि बाळ सुखरूप असल्याचे सांगत त्यांना डिस्चार्ज दिला आहे.
याबाबत डॉक्टरांनी अधिक माहिती दिली आहे, पाहूया. कारण आपण काही गोष्टी कारण आम्ही प्रत्येकच वेळेला प्रेसमध्ये जे काय आमच्या हातनं घडलं आणि नाही घडलं त्या दोन्हीच्या गोष्टी अगदी क्लिअरली सांगितल्या आणि अजून एक तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो. दोघांमध्ये झालेल्या वादातून रस्त्यात पार्क केलेल्या गाड्यांना लक्ष्य करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गुरुवारी पहाटे पुन्हा एकदा गुंडांनी गंजपेठेतील दुचाकी वाहनांना आपले लक्ष केले. गंजपेठेतील नाल्याजवळ पार्क केलेल्या 5 गाड्यांना कोणीतरी आग लावून पेटवून दिल्या आहेत. या घटनेमध्ये 5 गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने अग्निशामक दलाची गाडी 2 ते 3 मिनिटांनी पोहोचल्याने ही आग तातडीने विझवली. दुचाकीच्या मागच्या बाजूस असलेल्या टपऱ्यात सापडून आग भडकण्याची शक्यता होती, मात्र वेळेत अग्निशामक दल येऊन मोठी दुर्घटना टळली आहे. काँग्रेस म्हणजे मुर्द्याची पार्टी असे पहिले म्हटले जात होते, त्यावेळी भाजपकडून कोणी बोलत नव्हते. आता तीच परिस्थिती भाजपची झाली असून भाजप ही मुर्द्याची पार्टी झाली आहे अशा शब्दात माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या जयस करंदीकर स्मृती व्याख्यानवेळी यशवंत सिन्हा बोलत होते. दरम्यान कालच्या 5 राज्याच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश आणि त्यानंतर राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी साधलेला संवाद पाहता आता राहुल गांधींना पप्पू म्हणण्या अगोदर 10 वेळा विचार करा असा सल्ला देखील भाजपाच्या नेत्यांना त्यांनी दिला. आज भाजपा में जो लोग हैं वह हम लोग कांग्रेस पार्टी के बारे में कहा करते थे कि मुर्दों की पार्टी है, आज भाजपा मुर्दों की पार्टी है. गांधी को लेकर एक ही बात कहेंगे कि आगे से उनको पप्पू कहने के पहले 2-3 बार लोग सोचे. देशातील नागरिकांमध्ये सरकारविरोधात तीव्र नाराजगी पाहायला मिळाली आहे आणि ती कालच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी व्यक्त केली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पुणेकरांच्या मनावर आधी राज्य करणाऱ्या 66व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरुवात. दक्षिण मुख्यालयातर्फे माजी सैनिकांचा सत्कार जनरल बिपिन रावत यांच्या हस्ते. दिवेवाडीत एका अज्ञात वाहनाच्या धडकेत सीएनजी रिक्षाचा स्फोट, अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी. आणि पिंपरी चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार, सावत्राईकडून 2 निरागस मुलांचा छळ. हे बातमीपत्र इथेच संपलं. तोपर्यंत पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.